मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आप्पे बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपले इथे उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत। चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एक बाउल घेतला, यामध्ये मी अर्धा कप प्रीमिक्स घेतलेला आहे। भगर आणि साबुदाणा हे प्रीमिक्स घेतलेला आहे अर्धा कप। ही पण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण साहित्य टाकणार आहोत। तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, ते टाकणार आहे। तीन चम्मच मी शेंगदाणे घेतलेले आहेत, याच्याऐवजी तुम्ही बटाटा किसून घेतलं तरी चालेल। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। पाव कप दही घातलेलं आहे। अर्धी वाटी आपण पीठ घेतलं तर पाव कप आपल्याला दही घालायचं आहे। आणि हे मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये लागन तसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात। पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। एकदम आपण जर एकदम पाणी घातलं तर आपण जर एकदम पाणी घातलं तर पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे लागन तसं यामध्ये आपल्याला पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आप्यांचं। आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत। 15 मिनिटानंतर आपण याचे आप्पे तयार करून घेणार आहोत। 15 मिनिटं झालेले आहेत, आप्याचं पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे, झाकण काढून घेऊयात। यामध्ये आता आपल्याला 1/2 चम्मच खायचा सोडा घालायचा आहे आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊयात। खायचा सोडा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूयात। खूप घट्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत आपण मिक्स करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आपलं आप्पे बनवायचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण आप्पे बनवून घेऊयात। सर्वात अगोदर आपण आप्पे पात्रांना तेल लावून घेऊयात व्यवस्थित। या पद्धतीने आपल्याला सर्व आप्पे पात्राला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। इथं सर्व आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1-1 चमचा मिश्रण टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण टाकून घेते। इथे सर्व मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे। झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपण आप्पे तयार करून घेऊयात। दहा मिनटं झालेले, झाकण काढून घेऊयात। तर पाहू शकता तुम्ही मस्त आपली एक बाजू अशी छान भाजलेली आहे। आता आपण पलटून घेऊयात। तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपण एक सर्व आप्पे पलटून घेऊयात व्यवस्थित। असे आपल्याला एक सर्व आप्पे पलटून घ्यायचे आहेत चमच्याने। खूप
खूप सहज असे निघतात पाहू शकता तुम्ही मस्त। अशा पद्धतीने आपण सर्व आपे व्यवस्थित असे काढून घेणार, व्यवस्थित असे पलटून घेऊयात। तर इथे मी सर्व आपे पलटून घेतलेले आहेत, तर आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनिटांसाठी ही बाजू आपण भाजून घेऊयात। 2-3 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊयात। तर छान आपले आपे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही, आपले व्यवस्थित अशा भाजलेले आहेत। आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर खूप छान असे आपले कुरकुरीत आपे तयार झालेले आहेत, एकदम झटपट रेसिपी आहे। आता नवरात्राचे आपल्याला 9 दिवस उपवास असतात, तर आपण काहीतरी वेगवेगळं बनवून खाऊ शकतो। आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जर नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असल्या तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होईल, मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। अशा पद्धतीने मी सर्व आपे काढून घेते। मी सर्व आपे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आपले इथे आपे तयार झालेले आहे। अर्ध्या कपापासून आपले 10 किंवा 15 आपे तयार होतात। झटपट रेसिपी आहे, ह्या नवरात्रामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।